चित्रपटगृहातील मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केलं। थोड्याच वेळात प्रकरणाची सुनावणी सुरू। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कोर्टाबाहेर गर्दी, पोलिसांनी रस्ता बंद केला। महिला कार्यकर्त्यांची देखील घोषणाबाजी। चित्रपटगृहातील मारहाण प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांकडून अटक। कागदपत्रांवर सही करण्यासाठी बोलवून अटक केल्याची जितेंद्र आव्हाड यांची माहिती। आव्हाडांनी काहीच चूक केलेला नाही, पण चूक की बरोबर हे सरकार ठरवतंय। सगळे कायदे खुंटीला टांगले। जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी रुता आव्हाड यांची प्रतिक्रिया। आव्हाडांवरच्या कारवाईचा आमदार निलेश लंकेंकडून निषेध। आव्हाड हे अभ्यासू नेतृत्व। फडणवीस सरकारकडून प्रशासनावर दबाव टाकून आघाडीच्या नेत्यांवर कारवाई केली जात असल्याचा लंकेंचा आरोप। जितेंद्र आव्हाड लढवय्ये नेते, त्यांच्या अटकेसाठी वरून दबाव। सुप्रिया सुळे यांची आव्हाडांच्या अटकेवर प्रतिक्रिया। कायदा सगळ्यांना सारखा, जितेंद्र आव्हाडांवरील कारवाई योग्यच। मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। आव्हाडांच्या समर्थकांनी चित्रपटगृहात जाऊन प्रेक्षकांना मारहाण करणं चुकीचं, महाजनांचं मत। जितेंद्र आव्हाड प्रकरणात केतकी चितळेची उडी। मारहाण झालेल्या तरुणाच्या पत्नीला देखील मारहाण झाल्यानं दोन वेगळी कलमं लावण्याची पोलिसांकडे मागणी। कलम न लावल्यास हायकोर्टात जाण्याची तयारी। विवियाना मॉलमधील घटना पूर्वनियोजित होती। जितेंद्र आव्हाडांच्या अटकेनंतर अभिनेत्री केतकी चितळेची प्रतिक्रिया। आव्हाडांचा जामीन फेटाळण्याचीही मागणी। राहुल गांधींचं हिंगोलीत कोल्हापुरी थाटात स्वागत। कोल्हापुरी फेटे बांधलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यात्रेत सहभागी। आज भारत जोडो यात्रेत कोल्हापूरचे कार्यकर्ते राहुल गांधींसोबत। यावेळी राहुल गांधी यांनी सुरक्षा ताफ्यातून बाहेर येत कोल्हापुरी कुस्तीचं प्रात्यक्षिक पाहिलं। कोल्हापूरच्या पैलवानांनी केलं राहुल गांधींचं स्वागत। भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी यांना फेटा बांधला। कोल्हापुरी थाटात राहुल गांधी यांचं स्वागत झालं। राहुल गांधी यांच्या हिंगोलीमध्ये भारत जोडो यात्रेत कार्यक्रमांची रेलचेल। पदयात्रेच्या स्वागतासाठी मंगळागौर आणि हलगीची जुगलबंदी। भारत जोडोला उदंड प्रतिसाद मिळतोय। 66 दिवसांपासून दोन महिला करतायत राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रा। पक्षविरोधी कारवाया केल्याचं म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांची पक्षातून हकालपट्टी। कीर्तिकर यांनी काल केला शिंदे गटात प्रवेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर। 200 कोटी रुपयांच्या विकास कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार भूमिपूजन। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर। दौऱ्यादरम्यान राज ठाकरे घेणार इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांची भेट। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज कोल्हापूर दौऱ्यावर। थोड्याच वेळात दौऱ्याला सुरुवात होणार। प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त 20 नोव्हेंबर रोजी प्रबोधनकार.com या संकेतस्थळाचं होणार लोकार्पण। या सोहळ्यात उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर येणार एकाच व्यासपीठावर। भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी यांना फेटा बांधला। कोल्हापुरी थाटात राहुल गांधी यांचं स्वागत झालं। लग्नाआधी मुलं जन्माला घालणाऱ्यांचा अभिमान। राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य। बेताल वक्तव्यामुळे महिला वर्गातून संताप। राजन पाटील यांचं वक्तव्य विकृत, असंस्कृत आणि महिलांचा अपमान करणारं। राजन पाटील यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांची टीका। माजी सैनिकांची शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षकपदी नेमणूक करणार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती। पात्र माजी सैनिकाला एका वर्षाचं क्रीडा आणि शारीरिक शिक्षणाचं विशेष प्रशिक्षण देण्याचे केसरकर यांचे निर्देश। खासदार संजय राऊत यांना जेलमधून बाहेर पडताना जेल अधिकाऱ्यांनी दिले पैसे। 3 महिने काम केल्यानं त्यांना पैसे मिळाले। 3 महिन्यात प्रथमच पैसे पाहिल्याचं संजय राऊत यांचं वक्तव्य। मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी घेतली संजय राऊत यांची भेट। राऊत तुरुंगातून बाहेर आल्यानंतर भेटीगाठी। नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात मित्रची स्थापना। मुख्यमंत्री अध्यक्ष तर सहअध्यक्षपद उपमुख्यमंत्र्यांकडे। मित्रचं उपाध्यक्षपद कोणाला मिळणार याची उत्सुकता। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती उद्या मेगाब्लॉक। उपनगरीय रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेतील कामांसाठी मेगाब्लॉक। पश्चिम रेल्वे मार्गावरती आज मध्यरात्री मेगाब्लॉक। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।